आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टर काय झालं? हे बघा, रक्त खूप वाहून गेलंय, घाव खूप खोलवर आहे. आम्ही आता उपचार सुरू करतो. डॉक्टर पण सिरियस असं काही नाही ना, म्हणजे सगळं काही ठीक होईल ना? हे बघा, आता आम्ही काही सांगू शकत नाही. डॉक्टर 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 चक्की वाटतं मी वेळ. अरे काय नाव तुझा? योगेश. पूर्ण नाव सांग. योगेश मोटे. योगेश मोटे, येऊन या. कुठं राहतो? मंगळवार पे. काय रे वय काय तुझं? सर 17 सर. अरे तुझ्या वयाचा मुलगा आहे मला आणि आज हात उचलायला लावलात. किती ते काय करतात आई वडील? सर मजुरी सर. बर मला सांग, उद्यापासून तू घरीच गेलं नाहीस तर काय वाटत तुझ्या आई बाबाला? साहेब साहेब माझी काय तू नाही साहेब. साहेब प्लीज वागायच्या बद्दल आम्ही काय करून बसलो साहेब. साहेब साहेब दादा मुल झाले साहेब. दादा साहेब वगैरे दादा साहेब. या लहान लहान मुलांच्या जीवावर दादागिरी करायची आहे तुला? या लहान मुलांच्या जीवावर, यांच्या जीवावर हिरो होणार आहे? आज तुमचं नशीब लय चांगलंय म्हणून गावलोय. आज जर गावलो नसतं ना तर त्या तात्याला थेट वरती पाठवलं असतं. परत एकदा चान्स मिळू दे, त्या तात्यावर एक्स्ट्रा 4 वार टाकणार आहे. ए तात्या साहेबांचा इथं काय संबंध? म्हणजे त्या गाण्या फिरंगीने तुम्हाला काय सांगितलंच नाही वाटतं? त्याचा इथं काय संबंध? हो साहेब, तुम्हाला काय वाटलं त्या गाण्याने स्वतःच्या अकलीने मारलं आमच्या सावंत साहेबांना? तुम्हाला तो तात्या जेवढा सज्जन वाटतो ना तेवढा तो सज्जन नाहीये. त्या तात्यानेच त्या गाण्याला सुपारी दिली होती आमच्या सावंत साहेबांचा काटा काढण्यासाठी. काय रे तुला काय वाटलं? तू काहीही सांगशील आणि आम्ही विश्वास ठेवू. हा हे बघ, गाण्या फिरंगीनी स्वतः कबुली जबाब दिलाय. त्याचे पैसे बाकी होते आमदार सावंताकडे आणि वैयक्तिक रागातून त्याने खून केलाय. हो साहेब. आता तुमच्याशी बोलण्याचा टाइम संपला.
आता तुमच्यावर फक्त हात चालवायचा टाइम सुरू. आमच्यातल्या एका कॉन्स्टेबलवर वार केलात ना तुम्ही, त्याचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल. कोरपडे. यस सर. टाकायचे का लात? तुमच्यामुळे आमची मंजू जखमी झाली. अँड लिसन केअरफुली, आज सगळ्यांना फ्री हँड आहे. आज ज्याला कुणाला कलाकुसर दाखवायची असेल ना ती दाखवा. मगच गाडी कर. तात्या साहेब, पोलिसांनी तर नकार दिलाय. हो साहेब, मला उगच उत्तर द्यावे लागतील. बर, अरे तुझ्या खिशात किती पैसे भरतो माहितीये का तुला? तू अडवतो मला? अहो, तुमच्या सिक्युरिटी खातर बोलतोय तात्या साहेब. तुला काय साताऱ्यात करमे नका? अशा ठिकाणी बदली करीन ना, खिस्सा कायम कोरडा राहील तुझा. हो साहेब, मी जाधव साहेबांना काय उत्तर देऊ? ते तुझं तू बघ, नोकरी समाज होताची इकडे जॅकेट दे. सत्यदाजी, दीदीची ही अवस्था नाही हो भगवत. आतापर्यंत ती कधीच कुणाशी वाईट वागली नाही, मग तिच्यावर असं का घडलं असेल? अमृता, तू एवढी काळजी नको करूस. आईंची भी तब्येत बरी नाही का? नाही, तू तिकडे लक्ष दे. त्यांची तब्येत कशी आता? डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यावर ती झोपली, उठल थोड्या वेळात. पण असं का होतंय? नाही, तू शांत हो, तू एवढा विचार करू नको. हा, वाघमारेना काय बी होणार नाही, आई बी बरा होते. शांत हो तू. सत्य, सगळे बसले तिथं बस तू. शांत हो, जा बस तिथं. सत्या, कशात वाघमारे आले का शुद्धीवर? ट्रीटमेंट सुरू आहे आतमध्ये, डॉक्टर बाहेर आले की कळल. तात्यासाहेब कसे आहेत? एकदम सेफ आहेत. तू अजिबात काळजी करू नको. आपली सगळी पोरं तिथे थांबवल्यात आणि पोलिसांनी एक्स्ट्रा प्रोटेक्शन दिले. आणि तुम्हाला कुठं काय लागलं नाही ना? नाही, जरा मुका मारा लागलाय, ते होईल बरं. ठीक आहे, गोळ्या बिळ्या घ्या, अंगावर काढू नका. तू नको काळजी करू, हाय आम्ही व्यवस्थित. बलमा, हा, ती पोरं कोण होती ते कळलं का? नाही ना, तात्यासाहेबांनी कोणाची माहिती काढायला सांगितलीस? कळलंच लवकर, पोलीस सांगतील आपल्याला. सोडायचं नाही सत्य काय काला? सोडायचं नाही, तोडायचं. मंजू, कुठे आहे माझी लेग? मंजू, दातवर ट्रीटमेंट सुरू आहे. माझा घाव तिने स्वतःच्या अंगावर घेतला. काय झालं सर तिचं? तिचं जीवाच भेटला असेल. तिच्या घरच्यांना भेटलं पाहिजे. तिचं घरचं कुठे आहेत? मंजूच्या घरचं कुठे आहेत? कुठे आहेत मंजूच्या घरचं? कोण? तू बहीण ना त्याची? अजिबात काळजी करायची नाही. कितीही पैसा लागला ना, मी आहे. डॉक्टरांना बोलवा जरा, आई कशी आहे तुझी? तिचा बीपी हाय झाला आणि ती चक्कर येऊन पडली. त्यांना भेटलं पाहिजे. त्यांची अवस्था काय असेल कल्पना करवत नाही मला. तिला अजून शुद्ध नाही आली. तात्यासाहेब, डॉक्टर. हा डॉक्टर साहेब, मंजू आहे ना, त्याची मुलगी आहे.
तिला काही झालं नाही पाहिजे. ती लवकरात लवकर बरी झाली पाहिजे. खर्चाची चिंता करू नका. कितीही खर्च लागला मी करेन. तात्यासाहेब आहेत. आता कशी कंडिशन आहे? आम्ही उपचार करतो आहोत, पण असं लगेच कसं सांगता येईल? वाचल्या पाहिजेत. वाघमारे जगल्या पाहिजेत डॉक्टर. त्यांना वाचवायला काही बी करेन मी. तात्यासाहेब, हवे तात्यासाहेब, तुम्हाला वाचवायसाठी माझ्या भाचीने तिचा जीव धोक्यात घातला. हवं तात्यासाहेब, तिचा आमच्या घराचा आधार आहे. तिला जर काय झालं तर काय करू? आमचं घर कस चालणार? तुझ्या तिच्या हॉस्पिटलचा यो एवढा मोठा खर्च कसा करणार आम्ही? करे करे. अजिबात काळजी करू नका. किती पैसे लागलेत तात्यासाहेब खर्च करतील. घर घर तर चालेल तुमचा. आओ मम्मी, तुम्ही बी थोडी आसवगळा की नाहीतर गटात न बसणार शब्द वाटाल. मम्मी, तात्यासाहेबांसमोर थोडे तर रडायची ऍक्टिंग करा की. किती बी नेमिट असली तरी माझी सून आहे ती. डॉक्टर, तेव्हा तिला बरं करा बरं का तात्यासाहेब. बरी होईल ना माझी सून? तात्यासाहेब, तुमच्या जीवाला धोका आहे. आपल्या निघाला होय. तात्यासाहेब बरोबर बोलतात ते. हो, तुमच्या जीवाला अजून बी धोका आहे. तेव्हा तुम्ही प्लीज बंगल्यावर जावा. मी आहे इथं. खरं तर इथून पाय निघत नाही माझा. मंजूची काळजी वाटते फार, पण मिनटा मिनटाची खबर मला पाहिजे. प्रत्येक गोष्ट मला समजली पाहिजे. काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या, माझ्या मुलीची काळजी घ्या. ओ बलमा, चला. आई तुम्ही शांत व्हा. तरी मी मला बघायचं तिला. मला मला भेटू दे माझ्या पोरी. अमृत तू बाजूलो. आई तुम्ही द्या इकडे. या तू या इथे. आई हो शांत व्हा. बघा, वाघमारांच्या तर माझ्यात किती बी भांडण असलं ना, तरी अशा कठीण प्रसंगात तू सत्य खंबीरपणे उभा आहे तुमच्या सोबत. आवाज जर वाघमारे नसते ना, तर कदाचित तात्यासाहेबांचा जीव बी गेला असता. कदाचित तो गाव माझ्यावर बी झाला असता. पण वाघमारेंनी त्यांची ड्युटी निभावली. त्यांनी तात्यासाहेबांचा जीव वाचवला. तेव्हा आम्ही पण आहोत त्यांच्या सोबत. तुम्ही काळजी करू नका. त्यांना काय बी होऊ देणार नाही. मी वचन आहे सत्याच. अमृता, आईना घेऊन जा. तुम्ही आराम करा आई, मी इथं थांबतो. हॅलो. तात्यासाहेब, तुम्ही फक्त आदेश द्या. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुडवतो. मी त्यांना माफ केलंय. तुम्ही सुद्धा माफ करा. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. आपण त्याला लई वेळ जाईल तात्यासाहेब. तुमच्या जीवावर उठलेल्या ना असं सोडून द्यायचं का? गांधीजींनी काय सांगितलं? किती महान विचार सांगून गेलेत गांधीजी.
डोळ्याचं उत्तर डोळ्यानं द्यायचं नाही, आता सगळं जग आंधळ होईल. आपण तर तसं, मी त्याला माफ केलंय, तुम्ही सुद्धा माफ करा, विषय संपला. दादासाहेब खबर पक्की, सावंतांची पोर होती ती. सावंतांची सुपारी गाणे फिरून गेल्याला तुम्ही दिली असं त्यांनी जाधव साहेबांना सांगितलंय. जाधव साहेबांनी हसण्यावर विषय घेतलाय. खरं तुमच्या विरोधात त्यांच्याकडे पुरावे नाहीत, पण पोरांनी जर विषय ताणून धरला तर पोलिसांना पुढचा तपास घ्यावा लागेल हातात. नका पाहू बाई माग वळून. आज मंजूसाठी सत्तेच्या डोळ्यात पाणी आलं आणि हीच भावना त्या दोघांना आयुष्यभर जोडून ठेवेल ही संधी त्या दोघांनाही मिळू देत. परमेश्वर यासाठी तरी मंजूला लवकरात लवकर बरं कर. दीदीला शुद्ध आली का? आईंची तब्येत कशी आता? नाही उठली अजून, पण ती उठायच्या आधी दीदीला शुद्ध यायला पाहिजे, नाहीतर ती अजून खचून जाईल. तू टेन्शन नको घेऊ, वाघमऱ्यानं काय बी होणार नाही.
वाघ मारे काय होते वाघ मारे ना वाघ मारे